पाऊस पडतोय आणि संध्याकाळच्या चहा बरोबर अशी मस्त कुरकुरीत बटाट्याची भजी, तीही मसाला भजी जर मिळाली तर काय बहार होईल. कशी करायची ते आज आपण बघूया. तर बटाट्याची सालं काढली आहेत आणि स्लाईस करून घेतलेत आणि काळे पडू नये म्हणून पाण्यात ठेवले होते. तर आता हे पाणी मी सगळं काढून टाकते. आता आपल्याला बटाट्याच्या भजीचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1.5 कप बेसन घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलं. मीठ घालते, थोडीशी कोथिंबीर, ओवा घेतलाय थोडा, तो छान हातावर चोळून घ्यायचा आहे. थोडस जिरं घालते, थोडस आलं लसूण मिरची पेस्ट 1/2 चमचा, हळद, तिखट आणि थोडस हिंग. आता हे सगळं आपण आधी कोरडं मिक्स करून घेऊया. आणि आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं. लम्स होता कामा नये. आणि एकदमही पाणी घालू नका, पातळ पण आपल्याला ते करायचं नाहीये. आपलं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इतपतच आपल्याला हवंय ते. आता इथे मी तेल तापायला ठेवलंय. तेल आधी छान कडकडीत तापून घ्यायचं. बरं, अजून एक सांगायचं राहिलं. याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर खाण्याचा सोडा तुम्ही घालू शकता, एक थोडासा चिमूटभर. मी काही घालत नाही आहे, पण तुम्ही घातलात तर ते बॅटर अजून छान हलकं होईल. किंवा ते घालायचं नसेल तर हे तुम्ही थोडा जास्त वेळ असं फेटा. असं नुसतं फेटलत ना तरी हे पीठ खूप छान हलकं होतं. म्हणजे मग तुम्हाला खाण्याचा सोडा, इनो वगैरे काहीही घालायची गरज पडणार नाही. बघूया जरा आपलं तेल तापलंय का. सो मी थोडंसं घालते. येस, तेल छान तापलेलं आहे आपलं. आता मस्त एक एक बटाट्याची स्लाईस या बॅटरमध्ये डिप करायची आणि अलगद तेलात सोडायची. आता आज मी इथे तुम्हाला मसाला बटाटा भजी दाखवते, पण बॅटरमध्ये नुसतं मीठ घालून पण तुम्ही ही भजी करू शकता. बाकी काहीही नाही घातलं तरी चालेल. तेलामध्ये अशी ती थोडीशी हलवून घ्यायची. छान आपल्या मस्त बटाटा भजी होतीये. गॅस मिडियम ठेवायचा जेव्हा तुम्ही भजी तळता त्यावेळेला. मस्त आपल्या भज्या झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता.
काढते मी आता. मस्त मिरच्या तळून घेतलेल्या आहेत, त्याच्यावर थोडंसं मीठ घालते. आपली छान कुरकुरीत मसाला बटाटा भजी तयार आहे. खूप छान लागते आहे, मी मगाशी टेस्ट घेऊन बघितली, यम्मी झालेली आहे. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ते. तसंच लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. चला तर मग उद्या परत मला भेटायला या आणि अशाच एका छानशा रेसिपीला बघायला. तोपर्यंत बाय.